ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोतळू गावचे रहिवासी बाबाजी शिगवण यांचा मनसेच्या वतीने गौरव, 40 वर्ष सेवा बजावल्यानंतर सीमा सुरक्षा दलातून निवृत्त। ग्वागर तालुक्यातील कोतळू गावचे रहिवासी बाबाजी गंगाराम शिगवण यांनी गेली 40 वर्ष आपल्या भारत देशाच्या सीमेवरती एक कणखर भारतीय सैनिक म्हणून भारत देशाची प्रामाणिक सेवा केली। 40 वर्ष अखंड सेवा करून भारतीय सीमा सुरक्षा दल मधून सेवानिवृत्त होऊन आज ते आपल्या जन्मभूमीत कोतळू गावी आले असता कोतळू ग्रामपंचायत व गावच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्वागर तालुक्याच्या वतीने त्यांचा आदरपूर्वक सन्मानित करण्यात आले आणि सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी मनसे उपजिल्हा अध्यक्ष गुहागर विधानसभा विनोद जानवळकर, गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, सहसंपर्क अध्यक्ष राजेंद्र गडदे, स्वप्नील कांबळे, किरण गडदे, प्रीतम सुर्वे, नितीन कारकर, महेश घाणेकर, सुहास चोगले, अजय नार्वेकर, महाराष्ट्र सैनिक तसेच कोतळू गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। महानकर न्यूज साठी विनोद चव्हाण, गुहागर।